नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझे नेल चॅनलवर। आज आपण बघणार आहे बघा इयत्ता 7वी मॅथ्स डे 4 ब्रिज कोर्स आपण बघणार आहोत। सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स क्लास 7। तर बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स एज अ पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर। तर बघा हे खाली दिलेले जे नंबर आहेत त्यांना काय करायचं आपल्याला, पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर मध्ये क्लासिफाय करायचं म्हणजे वर्गीकरण करायचे आहे। त्यात बघा तुम्हाला दिलेले आहे -24 +5 +32 -15 -8 +1 +3 -12 -6 +10। तर बघा याच्यामधील ज्या नंबर्सना पॉझिटिव्ह साईन आहे ते नंबर्स आहेत पॉझिटिव्ह नंबर्स, आणि ज्यांना निगेटिव्ह साईन आहे ते काय आहेत बघा निगेटिव्ह नंबर। तर अशा प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं। पॉझिटिव्ह नंबर्स बघा कोणते कोणते आहेत, ज्याला प्लस साईन आहे +5 +32 +1 +3 10। निगेटिव्ह नंबर आहेत -2 -15 -8 -12 -6। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग द प्रॉपर साइन्स। द हाईट ऑफ टॉलेस्ट पीक इन महाराष्ट्र फ्रॉम सी लेवल इज 1646 meters। अ बर्ड इज फ्लाइंग ऍट द डिस्टन्स ऑफ 125 meters फ्रॉम द ग्राउंड। तर बघा इथे जे आपल्याला नंबर आलेले आहेत ते कसे आहेत बघा, अबोव द टॉलेस्ट पीक सांगितलं आहे आणि काय आहे सी लेवल पासून अबोव आहे, म्हणजेच काय येणार आहे प्लस साईन येणार आहे +1646 अँड +125। पुढचा प्रश्न आहे बघा, द टनेल इज ऍट अ डेप्थ ऑफ 2 meters अंडर द ग्राउंड। तर बघा आता याला काय सांगितलं आहे, अंडर द ग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली 2 meters आहे, मग आता अंडर द ग्राउंड आहे म्हणजेच काय येणार आहे -2 meters। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, द बर्ड इज सिटिंग ऑन द हाईट ऑफ 35 meters ऑफ टेम्पल पीक। तर 35 meters टेम्पल पीक पासून कुठं बसलेला आहे, बर्ड बसलेला आहे। तर बघा हे कसं आहे अबव द ग्राउंड आणि हाईटला वरती बसलेला आहे, म्हणजेच काय येणार आहे पॉझिटिव्ह साईन येणार आहे, पॉझिटिव्ह म्हणजे प्लस साईन येणार आहे +35 meters। तर बघा अशा प्रकारे आपला होता डे 4 क्लास 7 मॅथेमॅटिक्स ब्रिज कोर्स, त्याच्यामधील आज आपण प्रश्न उत्तरे बघितली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त